आणि मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरनं मनसे सध्या आक्रमक आहे आणि कार्यकर्त्यांनी टोलच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला खुले पत्र लिहित सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे. कुठला सैनिक देशाच्या किंवा राज्याच्या मालमत्तेचं नुकसान करतो? मंत्री रवींद्र चव्हाणांनी महाराष्ट्र सैनिक म्हणणाऱ्यांना थेट सवाल विचारलाय. तर या संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊया. ताची असणारी जी परिस्थिती आहे त्यामुळे खात्रीने सांगतोय की सिंगल लेनच्या संदर्भातच आम्ही विचार करतोय. आज सिंगल लेनच्या संदर्भात यासाठी विचार करतोय की ही सिंगल लेन पूर्ण झाली तर गणपतीच्या अगोदर ही वाहतुकीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम होईल. पालीचा असणारा रस्ता जो आहे तोही सुरू आहे. पालीचा असणारा रस्ता पूर्व आहे आणि हे काम करत असताना अनेक अडथळे ज्यावेळेला येत आहेत त्या अडथळ्यांमध्ये जड वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि तीसुद्धा आता बंद करण्याच्या संदर्भातनं नोटिफिकेशन ऑलरेडी काढलेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.